मित्रांनो, या ठिकाणी आपण आज सागर संरचना या पाठातील पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. या अगोदरच्या भागांमध्ये आपण भूखंड संपल्यानंतर समुद्राचा किनारा संपवतो, किनाऱ्यानंतर भूखंड मंच या घटकाचे अभ्यास पाहिले या ठिकाणी केला आहे. त्यानंतर सुरू होणारा जो आहे तो खंडांत उतार हाही भाग आपण पाहिला. आणि आता या भागामध्ये आपण सागरी मैदान या मैदानाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हा जो आहे खंडांत उतार संपल्यानंतर त्या खंडांत उताराला लागूनच जे सागरी मैदान असतं, म्हणजे या ठिकाणी खूप मोठ्या अशा प्रकारचं मैदान, जमिनीचं मैदान या समुद्राखाली आपल्याला दिसून येतं, त्यालाच सागरी मैदान असं म्हणतात. आणि हे जे आहे ते या ठिकाणी हा जो उतार संपला की तिथून सुरू होतं आणि ते त्या ठिकाणी खूप मोठा त्याचा विस्तीर्णाचा भाग असतो. हा या भागामध्येच काही ठिकाणी जलमग्न उंचवटे पण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काही ठिकाणी उंच जमिनीचा भाग असेल, त्याचबरोबर काही ठिकाणी पठार असतील, काही ठिकाणी पर्वत पण असतील. बरं, या ठिकाणी पर्वत पण काही ठिकाणी आपल्याला दिसत आहे, पर्वत रांगा पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तरी अशा विविध प्रकारचे भूरूप आपल्याला या ठिकाणी सागरी मैदानाच्या ठिकाणी पाहायला मिळतात. हा जो भाग आहे समुद्राखालील सागर तरण रचनेचा जो हा भाग आहे त्याला सागरी मैदान असं म्हणतात.